माननीय मुख्यमंत्री आताच आवाहन केलेला आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा लागला पाहिजे, प्रत्येक स्थापनेवर तिरंगा लागला पाहिजे अशा प्रकारचा जो मनोदय व्यक्त केलाय, महाराष्ट्रामध्ये आमचं नागरिकांना आवाहन आहे की प्रत्येकाने त्याला प्रतिसाद द्यावा, आपली राष्ट्रभक्तीची भावना जागृत करून जाज्वल्य करून प्रत्येक घरी आणि प्रत्येक स्थापनेवर तिरंगा लागावा अशा प्रकारचं आवाहन माननीय मुख्यमंत्री आणि मी हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने अभी आह्वान किया है। सभी लोगों ने महाराष्ट्र के आजादी के अमृत महोत्सव के निमित्त से हमारे प्रधानमंत्री जी ने जो अपेक्षा व्यक्त की है, हर घर तिरंगा लगना चाहिए, महाराष्ट्र की जनता भी उसमें सहभागी हो और मेरा विश्वास है महाराष्ट्र में हर घर तिरंगा लगेगा। प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवण्याचं आमचं ध्येय आहे असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं आपण पाहिलं। बोलूया पुढच्या बातमीकडे। पुढची महत्त्वाची बातमी आहे, एकनाथ खडसे राज्यातील घडामोडींवर बोलतात, राजकारणातील मुद्दा ते मांडतात, थेट जातोय पाहण्यासाठी। संजय राठोडांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या माध्यमातून तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी चालवलं होतं आणि विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी याच्यावर तर कठोर शब्दामध्ये टीकाटिप्पणी केली। हे अनैतिकता आहे आणि जिथं अनैतिक कृत्य झालं त्याचं भाजप कधीही समर्थन करू शकत नाही असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं। पण तो आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्यानंतर ही सगळी अनैतिकता दूर झालेली दिसते आहे आणि ते स्वच्छ झाल्यामुळे आज देवेंद्रजींच्या शेजारी ते बसलेले दिसते आहे। मला वाटतं मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतो आहे, तात्पुरता आपला पुढच्या कालखंडामध्ये अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे संबंधित आहेत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे पण येतात, यांच्यावर सातत्याने अन्यायच केल्यासारखं दिसतं आहे। आणि आत्ताही पंकजाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेतील की नाही घेतील याबद्दल शंका आहे। माझ्या पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना। OBC नेत्यांना दावलण्याचे प्रकार काही कमी आतापर्यंत झालेले नाही आणि पंकजाताई मुंडे ह्या OBC आहे। मी स्वतः मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचा आहे, जे जे मुंडे साहेबांच्या जवळचे होते ते आता बाजूला पडलेले आहे हे सत्य आहे। पण तो आशा करूया की पुढच्या कालखंडामध्ये या सर्वांना न्याय मिळेल। मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस झाले, खातेवाटपाला आता 3रा दिवस उगवला आणि त्यावेळेला पुढच्या कालखंडामध्ये अजून किती दिवस लागतील याचे निश्चितता दिसत नाही आहे। एकंदरीत वातावरण काही आरोग्यदायी नाही आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे एकनाथ शिंदे गटांना गेले हे सर्वच मंत्री व्हावे अशी माझी अपेक्षा आहे, कारण मंत्रिपदाच्या आशेमुळे बऱ्याच जणांनी गेले असं त्यांनी सांगितलं जरी नसलं तरी तेच आशा सर्वांची असल्यामुळे आमचं चंद्रकांत पाटील आहे, मग त्याने मागणी केली होती, मग किशोरप्पा आहे, मग ते काही डेप्युटेशन घेऊन गेले, चिमनराव पाटलांनी सिनियर असल्यामुळे स्वाभाविकता त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, सोनवने आदिवासी असल्यामुळे त्यांना स्वाभाविकला माझा नंबर लागला तर बरं होईल आणि त्यामुळे एकमेकांमध्ये हे मंत्रिपदासाठी उत्सुक आहे। जे गेले होते सुरतला, तिथून गेले गुवाहाटीला, गुवाहाटीहून परत आले मुंबईला, हे सारे हिंदुत्वासाठी गेले होते, ते काही मंत्रिपदासाठी गेले नव्हते। त्यामुळे ह्यांना मंत्रिपद नाही मिळालं तरी तेवढं काही नाराजी असण्याचं काही कारण असू नये मला वाटतं, कारण हिंदुत्व जपायचं आहे। खरं तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आजादी का अमृत महोत्सव हे चिमुकल्यांसोबत साजरा करतात, चिमुकल्यांच्या हातामध्ये त्यांनी तिरंगा ध्वज दिलेला आहे आणि ही थेट दृश्य आपण बघतोय त्यावेळेची ज्यावेळेस मोदी लहान मुलांसमवेत भारताचा अमृत महोत्सव सध्या साजरा करतात।
आणि ही थेट दृश्य आपण भारत न्यूज मराठी वरती बघतोय। सकाळच्या बातम्यांमधून ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत आणि सर्व लहान मुली लहानग्या सगळ्या तिरंगा ध्वज फडकवताना मोदींसमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण थेट बघतोय ही दृश्य। पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा आहे। चिमुकल्यांसोबत ते आता आजादी का अमृत महोत्सव सध्या साजरा करतायत आणि या दृश्यांमधून खरं तर भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची 75 वर्ष खरंच पूर्ण झालेली आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या 75 वर्षानिमित्त हा आजादी का अमृत महोत्सव पंतप्रधान मोदी हे थेट आता लहानग्या चिमुकलींसोबत साजरा करतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय भारत न्यूज मराठी HD वरती। आपण बघतोय कशा पद्धतीनं पंतप्रधान लहान मुलींमध्ये सध्या रमून गेलेली आहेत। खरं तर लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं आणि याचं प्रत्यक्ष दर्शी चित्र सध्या आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून दिसतंय। आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लहानग्यांबरोबर आजादी का अमृत महोत्सव या वर्षीचा साजरा करतायत आणि मोदींच्या हातात देखील तिरंगा ध्वज आहे आणि लहान मुली मोदींसमवेत सध्या हा ध्वज आपल्याला फडकवताना दिसतात। पुढची दृश्य आपण बघतोय, आपण ती दृश्य आता आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। खरं तर मोदींच्या हातामध्ये लहानग्या चिमुकल्यांनी यावेळेस राखी देखील बांधलेली आहे आणि मोदींनी त्यांच्या डोक्यावरती मायेचा आशीर्वादाचा हात देखील पंतप्रधान मोदींनी फिरवलेला आहे आणि मोदी काही मुलींना त्यांची नावं देखील विचारत आहेत। खरं तर रक्षाबंधन हा एक प्रेमाचा दिवस असतो आणि त्या दिवसाचं महत्त्व खरं तर मोदींनी लहान चिमुकलींसोबत साजरं केलेलं आहे आणि खरं तर महिला सक्षमीकरण याचं सुंदर उदाहरण पंतप्रधान मोदी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। कारण मोदी हे लहान चिमुकल्यांकडून राखी बांधून घेत आहेत आणि महिलांना त्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याचं आपण पाहतोय। खरं तर यंदा आपण आजादी का अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहान चिमुकलींसोबत सध्या या आजादी का अमृत महोत्सव पर्वानिमित्त रक्षाबंधन सण साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोदी त्या मुलीची प्रत्येक मुलीची चौकशी करतायत आणि आपुलकीनं त्यांना आशीर्वाद देखील त्या